नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। सांगली मेरज कुपड महापालिकेचा सन 2023-24 अर्थसंकल्प जी महासभेमध्ये चर्चा झाली तो माझ्याकडे आल्या, त्या पद्धतीने मी महासभेला ज्या सूचना अर्कती घेऊन माझं अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे। यामध्ये 939 कोटीचा हा बजेट आम्ही सादर केलेला आहे। यामध्ये सर्वसन्मानित सदस्यांना 30 लाखाची तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर काही ठळक महत्त्वाचे आम्ही मुद्दे यामध्ये घातलेले आहेत की जेणेकरून त्याचा फायदा समाजासाठी होईल। यामध्ये आपण 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या घातलेल्या आहेत, त्या म्हणजे मिरज खाजा वस्ती जो आहे, तिथं 100 फुटी रोड जो कोल्हापूर रोडला मिळणार आहे तिथला तो रोड धरलेला आहे। त्याचबरोबर कुपवाडसाठी खास 4 कोटीची तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे कुपवाडचं, त्यासाठी पण आपण 1 कोटीची तरतूद केलेली आहे। कुपवाड येथील हजरत लाडशापैर दर्गा जो आहे, त्या दर्ग्यासाठी पण परिसर विकसित करण्यासाठी 25 लाखाची तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर वीर शिवाकाशीत स्मारक व संस्कृती भवन उभारण्यासाठी आपण 50 लाखाची तरतूद केलेली आहे। अभयनगर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा महिला विकास भवन बांधण्यासाठी 75 लाखाची तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर आपण जे स्मशानभूमी आहेत, लिंगा स्मशानभूमी असू देत, त्याचबरोबर ज्या सांगलीच्या लिंगा स्मशानभूमीसाठी आपण 1.5 कोटीची तरतूद केली आहे। सांगलवाडीच्या स्मशानभूमीसाठी 20 लाखाची तरतूद केली आहे। त्याच मिरजेचे जे लिंगा समाजाचे स्मशानभूमी आहे, त्यासाठी पण आपण 50 लाखाची तरतूद केली आहे। आज मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमी जी होणार आहे, त्याच्यासाठी पण आपण 1 कोटीची तरतूद केलेली आहे। याचबरोबर आपण जो कुपवाडचा ख्रिश्चन समाज आणि इकडचा जो हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन समाजासाठी आपण जो वांगलेसवाडीचा जो दफनभूमी आहे तिथंही आपण 50 लाखाची तरतूद केली आहे। याचबरोबर कुपवाडचा जो डिवायडर बसवायचा महत्त्वाचा मुद्दा आहे, जिथे ॲक्सिडेंट व्हायला लागले आहेत, भारत सुद्धा ते नाका, इथं 50 लाखाच्या डिवायडरसाठी तरतूद केलेली आहे। ह्या हे सर्व समाजा उपयोगी गोष्टी आहेत, त्याच्या आपण घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक विकसित करण्यासाठी 50 लाखाची तरतूद केलेली आहे। या ज्या काही गोष्टी आहेत, त्याचबरोबर आपण महाराजांचा जो पुतळा उभा करायचा आहे, त्याचं सुशोभीकरण करायचं आहे, त्यासाठी 75 लाखाची तरतूद केलेली आहे। स्मशानभूमीमध्ये जे दहन करतो, त्या दहनाचं नवीन आत्ता आपण गोकाष्ट वापरून शेणी ह्याचं वापरून दहन करण्यासाठी नवीन आपण 25 लाखाची तरतूद केली आहे। आपण एखाद्या जी बॉडी असते ती जाळायला 300 किलो लाकूड, त्याचबरोबर डिझेल आणि टायरचा उपयोग करतो, त्याचं प्रदूषण फार होतं आहे, ते कमी करण्यासाठी आपण गोकाष्टचा उपयोग आपण करतो आहे। असं सर्व सूचना घेऊन हे बजेट आपण तयार केलेलं आहे। यामध्ये आपण वॉर्ड नंबर 9 आंबेडकर भवनासाठी पण आपण तरतूद इथं केलेली आहे। याचबरोबर साठी पण 50 लाखाची तरतूद केली आहे। पक्षी संग्रहालयाचे रमामाता उद्यान आहे, त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे। जिजामाता उद्यान मिरज, ह्याच्यासाठी आपण तरतूद केलेली आहे। असे या तरतूद आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत। ह्या आणि कुठलीही करवाढ न करता आपण 48 लाखाचं शिलकीचं बजेट आपण महासभेच्या मान्यतेने जे मला अधिकार दिले होते महापौर म्हणून मी हे बजेट सादर केलेलं आहे। त्याचबरोबर पत्रकार बंधू भगिनींसाठी आपण सभागृहासाठी पत्रकार भवनासाठी पण या बजेटमध्ये 20 लाखाची तरतूद केलेली आहे। त्याला काय जास्त निधी लागला तेही मी माझ्या महापौर निधीतून देईन। याचबरोबर आपले सांगली मिळत कुपवाड महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जे भवन बांधायचं आहे त्यासाठी आपण 50 लाखाची तरतूद केलेली आहे ह्या बजेटमध्ये।